महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख पर पुलिस आरोपों पर 15 फरवरी को नागपुर में हुई आयुक्त परमप्रीत सिंह के उगाही के पत्रकारों से चर्चा का मुद्दा सोमवार को पूरे देश में गूंजता रहा है। इस पर देशमुख ने सफाई देते हुए कहा था कि जब वे कोरोना का इलाज करवा कर बाहर निकल रहे थे तो अचानक से पत्रकार उनके सामने आ गए। आइए जानते हैं कि क्या कहा था अनिल देशमुख ने। आरोप करून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून काही ठिकाणी अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे मी फार व्यथित झालेलो आहे। आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या संपूर्ण एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिपीजून काढला आणि पोलिसांचे मनोबल वाढवले। नागपूरला 5 फेब्रुवारीला कोरोना बाधित झालो, त्यानंतर 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत मी नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये भरती होतो। 15 फेब्रुवारीला मला जेव्हा डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस होम क्वारंटाईनसाठी मी खाजगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो। होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो। नागपूर येथील माझ्या हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या दरम्यान आणि मुंबईमधील माझ्या होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो। होम क्वारंटाईन नंतर आमचं 1 मार्चपासून अधिवेशन होतं, त्याच्या कामाला मी लागलो। त्या दरम्यान आमचे जे अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर होते या लक्षवेधी सूचना होत्या त्याच्या ब्रीफिंगसाठी माझ्याकडे माझ्या शासकीय निवासस्थानावर अनेक अधिकारी ब्रीफिंगसाठी येत होते। त्यानंतर माझ्या शासकीय कामासाठी मी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडून सह्याद्री गेस्ट हाऊस येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामील झालो। ज्या पद्धतीनं जनतेमध्ये चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करत आहेत, त्याच्यासाठी ही माहिती मी आपल्याला इथे देत आहे।